ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रुई येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ। हातकणंगले तालुक्यातील रुई येथे आमदार राजूबाबा आवळे व 2515 ग्रामविकास निधीतील विकास कामाचा उद्घाटन समारंभ करण्यात आला। किसान दूध संस्था रुई ते मक्खुबाई आंबी पुजारी घरापर्यंत डांबरीकरण या कामाचा आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते व सरपंच सौ करिश्मा मोजावर, ग्रामपंचायत सदस्य सौ शालन बेनाडे, अवधूत कुलकर्णी, सुनील वडगावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आणि किसान दूध संस्था रुई ते महादेव मंदिर पर्यंत डांबरीकरणाचा शुभारंभ उपसरपंच युनुस मकानदार, ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुभाष चौगले, ग्रामपंचायत सदस्य गौतम उपाध्ये, अविनाश शिंदे, संजय आबदान आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। उद्घाटनानंतर चावडी येथे स्वागत समारंभ घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासो मक्कुभाई हे होते। यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांचे स्वागत बाबासो मक्कुभाई असलम पठाण यांनी केलं। यावेळी उपस्थित नूतन सरपंच सौ करिश्मा मुजावर, उपसरपंच युनुस मकानदार, नूतन ग्रामपंचायत सदस्य सौ शालन बेनाडे, अवधूत कुलकर्णी, सुभाष चौगले, जितेंद्र यादव, गौतम उपाध्ये, सौ दीपाली सकटे, कल्लापा धड्डे आदींचा सत्कार आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार राजूबाबा आवळे पंचायत समिती सदस्य आजिम मुजावर आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अवधूत कुलकर्णी, सुभाष चौगले, जितेंद्र यादव, गौतम उपाध्ये, ग्रामसेवक व्ही कांबळे, शेतकरी संघटनेचे तालुका विभाग प्रमुख दिलीप कुमार जगोजे, रुई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील वडगावे, महावीर फुल्ले, माजी सरपंच नंदकुमार साठे आदींसह काँग्रेस प्रेमी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार साठे यांनी केलं। प्रास्ताविक राजू बेनाडे यांनी केले तर आभार बाबासो मक्खुभाई यांनी मानले। महानकर न्यूज साठी रुईहून शरीफ मक्खुभाई।